आणि नांदेड पाठोपाठ संभाजीनगर मधल्या रुग्णांच्या मृत्यूवरनं आदित्य ठाकरेंनी सरकारवरती जोरदार टीका केली आहे. आदित्य ठाकरे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की कालच नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचं थैमान झाल्याची भीषण घटना घडलेली असताना आज तसाच भयानक प्रकार छत्रपती संभाजीनगरमधल्या घाटी रुग्णालयात घडल्याचं समोर येत आहे. दोन बालकांसह 8 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नांदेडच्या रुग्णालयातही अजून 7 मृत्यू झाल्याचं कळत आहे. हे सगळं काही भयानक आहे. शासकीय रुग्णालय मृत्यूचा सापळा बनलाय का अशी शंका येते आहे. राज्यातील आरोग्य व्यवस्था या भ्रष्ट मिंधे भाजप सरकारच्या काळात कोलमडून गेल्याचं ढळढळीतपणे दिसत आहे. तर रुग्णांच्या मृत्यूवरनं आदित्य ठाकरेंनी केलेली टीका, ते पुढे म्हणतात की लोकांच्या जीवाची सरकारला पर्वा नाही, परिस्थितीचं गांभीर्य नाही, अशांना सत्तेच्या खुर्चीत बसून महाराष्ट्र सांभाळण्याचा हक्कच नाही असं आदित्य ठाकरे म्हणतात. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.